अंकल रिलॅक्स, नो वरी, काळजी करू नका, वैदेही बरी आहे. अरे पण लागलंय ना तिला, आणि हे सगळं प्रतिभाच्या चुकीमुळे झालं. मी तिला 100 वेळा बजावून सांगितलं होतं ती खिडकी उघडी ठेवू नको, कधीतरी आपल्याच लागेल. पण नाही ऐकलं, उघडी ठेवली, वैदेहीच्या डोक्याला लागलं. वैदेही थांब. बरं झालं माणूस तू इथेच भेटलास मला. ती वर्षा ना, ती खूप भयानक आहे रे. झपाटलंय तिला भूताने. काल मी एकटी होते ना, तर घरी आली अरे ती. मी इतकी घाबरले. तू एक काम कर, तू ना त्यांना सांग तिला एकटीला इथे पाठवतच जाऊ नका. चलो आता वैदेही आली की मग विल लीव्ह फाइनली बॅक टू होम. तान्या बेबी मैं आ रहा हूं. मैं भी आ रहा हूं. वैदेही का काय कसं झालंय, बोल ना. हे काय हे बघ, तू माझ्यावर चिडलायस ना, तू नको बोलूस माझ्याशी. पण निदान आपल्या बाळाशी तरी बोल. हे बघ, तू बोलवतोय तुला इथे. हॅलो 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 बोला. माणूस कोण आहे? काय काय फालतूगिरी आहे, काय का त्रास देतात ही माणसं? म्हणजे ब्लँक कॉल द्यायला काय मजा येते या लोकांना? त्रासाला ना त्रासाने कधीच उत्तर द्यायचं नाही, आणि त्याचा त्रास सुद्धा करून घ्यायचा. त्यापेक्षा हा सोपा उपाय करायचा, म्हणजे त्रास आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही आणि आपला आनंद नष्ट होणार नाही. शालमली आल्या होत्या घरी. का आली होती? माणूस ते खूप बोलल्या मला. मला म्हणाले की नाती जपायलाशी दात जोडायला खूप वेळ लागतो आणि ते तुटायला एक क्षण पुरेसा असतो. खूप बोलल्या मला. मी या शालमलीला आता सोडणार नाही. एक मिनिट, आज साधारण दुपारी 2 वाजता तू कुठे होतीस? शालमलीच्या घरी होते. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तू तिच्या घरी होतीस आणि तुला माझ्या फोन बद्दल काहीच माहित नाही. मग तो फोन कोणी घेतला? तू बरा आहेस ना? तुला माहितीये ना आत्या घरी आहे. आतमध्ये खपरे. एक मिनिट, तुझं असं अचानक प्रेम वगैरे, इतका का खुश आहेस तू? शीतलचा कॉल आला. काय म्हणाले? खूप मस्त बोलले ते माझे. सिरियसली? दॅट्स ग्रेट. आणि तुला माहित आहे शालमलीचा फोन आला आणि त्या सुद्धा खूप नॉर्मल बोल. ऐक ना, मी जरा ऑफिसमध्ये कामात आहे जरा, मी तुला नंतर फोन करतो. ओके. अरे पण आपल्याला जायचं ना बाबांकडे. प्लीज मी करतो नंतर फोन. आता ठेवतो. ओके बाय. तू आपल्या बाळाच्या बाबांसाठी जेवायला हवं ना? काय झालंय, तू का जेवला नाहीयेस? ही शालमली ग, तिला प्रोजेक्ट पनवेलची सगळी माहिती हवी. तिला काय करायची सगळी माहिती, आणि मग ती सांगून झाली त्याच्यानंतर मला तिला घरी सोडावं लागलं. मला मला वाटतं ना ही सगळं मुद्दामून ठरवून करते मला त्रास. मला पटवून देणारं काहीतरी कारण असेलच ना तुझ्याकडे, आणि तुझं जे काही कारण आहे ना ते तुझ्याकडेच ठेव, कारण मला नाही ऐकायचंय. मला फक्त इतकंच माहितीये की आज माझ्या बाळाचा फॉलोअप होता आणि त्याचे बाबा तिथे नव्हते. वैदे तिकडे ऑफिसमध्ये काय प्रेशर असतं ना तुला नाही कळलं. या राईट, ऍक्च्युली या राईट, मी विसरलेच होते की मी ऑफिसमध्ये जातच नाही, मी घरीच असते ना. वैदे ही बास. वैदे ही अगं, मला वेळ मिळाला असता तर मी फोन केला नसता का? अगं पण ती शालमली माझ्यासमोर बसून 1760 प्रश्न विचारत होती. तिला ते जाऊ दे, पण पण मला वेळच मिळत नव्हता. आणि मला खात्री आहे ती ती हे सगळं मुद्दाहून करते. आणि आता बास खूप झालं. शालमलीला आता कसं हँडल करायचं ना ते मी बघ. Thank you.
आंघोळ करून घेते. जा 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 आटप नको राहून. सावकाश. काय ग काय आत्यांचं प्रेम. अरे वा म्हणजे यंदाची दिवाळी स्पेशल दिसतेय. व्हेरी स्पेशल. झाली का सकाळ? हो तर कॉफी आंघोळ केल्यानंतर मिळेल. ऐक ना या वर्षीची ही दिवाळी ना मला खूप स्पेशल वाटते. म्हणजे असं खूप काहीतरी वेगळं छान वाटतंय. तुलाही असंच वाटतंय का? अगदी मनातलं बोललास तू. म्हणजे बघ ना या वर्षी या दिवाळीत आपण पुन्हा एकदा एकत्र आहोत. खरंच हे फिलिंग खूप स्पेशल आहे. बघ ना अगदी गेल्या वर्षीपर्यंत आपण असे आपापल्या आयुष्यात बिझी, बिझनेसमध्ये बिझी, एकमेकांपासून वेगळे, अगदी एकटे होतो. नको ना तो विषय प्लीज. पण मानस आणि वैदेहीनी आपल्याला एकत्र आणणार. आज लक्ष्मी पूजन आहे म्हणजे बाबांच्या घरी सॉलिड धमाल आहे. सगळ्या बंगल्याला लाइटिंग केली असणार. खूप अमेझिंग दिसतो माहितीये बंगला. काय ग निशा काढली का नाही फायली अजून? हा तेच करायला. हा काढ समजा. म्हणजे फोटो ही पाठवत होते. सॉरी माझ्यामुळे खूप त्रास झाला तुला. पण यापुढे मी तुझ्या समोरही नाही येणार. म्हणून तू हा जो निर्णय घेतलायस तो खूप विचार करून घेतलायस मला माहिती आहे. तू काळजी कर. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. मनवाच्या वडिलांचा फोन होता. ते आणि मनवाची आई आपल्याला भेटायला येत आहे. तिच्या आई वडिलांनी मनवाच्या होकाराबद्दल एकदा सांगितलं की खऱ्या अर्थाने दिवाळी आली असं म्हणायला काही हरकत नाही. सगळे लाईट बंद काय आहेत? लाईट गेलेत. असे अचानक कसे गेले? तेही दिवाळीच्या दिवशी. मी जेव्हा नाशिक मध्ये आलो तेव्हा तू मला आधार दिलास. आता तू प्रॉब्लेम मध्ये असताना मी तुला सोडून जाईन? ही छोटीशी पणती बघ, लढते की नाही अंधाराशी तुझ्यासारखं. पण अशी किती काळ एकटी राहील? तेल संपलं की विजय. म्हणून तिच्या जोडीला आणखी एक पणती ठेवायची साथ द्यायला. पण त्याचा एंडिंग एकदम अनएक्सपेक्टेड होता सगळ्यांसाठीच. तर तो हिरो हिरोईन दोघही सुसाईड करतात असं होतं. ई वाई द एंडच्या वेळेला ते हिरो हिरोईनचं सोल दाखवलं की ते हेवन्स मध्ये भेटलेत असं. तर हा एकदम मोठ्याने बोललाय. पिक्चर संपला ना, हॅपी एंडिंग तर व्हायलाच पाहिजे. आत्मा आहे त्यांची ती.
मिळणारच असं होतं का कधी भेटले नाही.